असताना एक दिवशी मी असाच जंगलातून फिरत होतो, अशी मला शेकोटी दिसली, अशी चांगली रचलेली काटक्यानी. मी त्या आदिवासी होता माझ्या बरोबर, त्यांना विचारलं बा ही शेकोटी कोण केली, त्यामुळे ही वानराची शेकोटी आहे. म्हटलं ती तर जळालीच नाही, म्हटलं कसं काय शेकत असावे, ते पेटवत नाहीत म्हणाले साहेब. त्या शेकोटी हिवाळ्यामध्ये त्यांना थोडी थंड वाजते, तर ती शेकोटी रचतात आणि सर्व वानराभोवती बसतात आणि शेकतात, उभी येते. म्हटलं कसं उभी येत असेल, तो आदिवासी त्याच्या शब्दात तो सांगण्याचा प्रयत्न करत होता की ही लाकडातली जी उभ आहे, अग्नितत्व आहे, ते डोळ्याने शोषून घेतात आणि उभ येते अंगात. आणि लाकडातलं अग्नितत्व निघून जातं म्हणाले. जर ही लाकड जाळली ती जळत नाहीत म्हटलं. मी ती लाकडं गोळा केली, घरी आणली, त्याच्यावर रॉकेल वत्र जळाली नाही, पेट्रोल टाकलं नाही जळाली, भट्टीत टाकलं जळाली नाही, ती लाकडं जळालीच नाही. मला त्याचं आश्चर्य वाटलं की बा अग्नितत्व निघून गेलंय, पण हे सर्व शास्त्रीय दृष्टीनं सिद्ध कसं करायचं. तर हे आदिवाशांना माहीत आहे पूर्वीपासून. मी किनवटला एकदा व्याख्यानाला गेलो असताना व्याख्यानं झाल्यावर एक अति जख म्हातारी मला भेटायला आली. तिनं व्याख्यान ऐकलं होतं, ती म्हणाली साहेब तुझं व्याख्यान ऐकलं, वानराच्या काटक्याबद्दल जे सांगितलं ते खरं आहे म्हणाली. तुम्हाला एक म्हण सांगते म्हणाले, वानराची लाकडं चुलीला साकडं, ती जळत नाहीत. ते बरोबर आहे तुमचं, आणि बरोबर आहे असं की ज्यावेळेला सरपण गोळा करताना या म्हाताऱ्याबरोबर महिला तरुण मुली वगैरे जात असत, त्या त्यांना समजून सांगत असत की ही वानराच्या काटक्या आहेत, त्या गोळा करू नकोस, कारण त्या जळत नाहीत. आणि या वानर काटक्याचा उल्लेख मराठीतला सर्वात मोठा जो मराठीतला कोश आहे त्या मोल्सवरच्या कोशामध्ये आलेला आहे. वानर काटक्या जळत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटते की संस्कृतचं सर्व साहित्य मॅक्स मुलरनी अनुवादित केलं. जगातला सर्वात मोठा संस्कृत कोश जर्मनी भाषेत आहे. सर्वात मोठी डिक्शनरी मोल्सवर्थ या कॅप्टनने लिहिलेली आहे. आणि आपल्याला तसं काहीच वाटत नाही, मराठी आपली मातृभाषा आहे. त्या मोल्सवर्थचं रिप्रिंटिंग होत नाही. आता ज्या काही नवीन एडिशन नवीन कोश लिहिलेल्या त्या मोल्सवर्थच्या कोशावरूनच लिहिलेला आहे. मोल्सवर इतकं सूक्ष्म लिहितो की जर शब्द आहे त्या शब्दाचं वाक्य तो लिहितो की कुठं उपयोग झालेला आहे. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी श्लोक दिलेले आहेत, अभंग दिलेले की हा शब्द असा वापरलेला आहे. तसा प्रयत्न आपल्या मराठीत पुन्हा झालेला नाही. ही वानर जी आहेत, मी आपल्याला सांगितलं ते अतिशय जिज्ञासू असतात. आणि पाण्याचा दुष्काळ पडला जंगलामध्ये तर पहिल्यांदा वानर मरायला लागतात, कारण त्यांना सहन होत नाही हे सर्व. आणि वानर मरायला लागली की आम्ही ओळखतो की आता दुष्काळ पडलेला आहे, पाण्याचा अवर्षण पडलेलं आहे. तर ते आपण फक्त कधीतरी कथेत ऐकलेलं आहे की ते भूक लाडू आणि तहान लाडू असतात काहीतरी, पण हे वानर बनवतात. काही फळं खातात, काही फुलं खातात, पानं खातात, त्यावर मध पितात आणि सर्व बाहेर काढतात आणि त्याचे क्रूड असे छोटे छोटे लाडू करून ठेवतात. हे भूक लाडू आणि तान लाडू हे त्यांच्या मुलासाठी केलेलं असतं, तिलासाठी. ते मोठ्या वानरांनी खायचं नसतं. आणि मी एक दिवशी असं आश्चर्यकारक दृश्य होतं की सर्व वानरं अशी गोल अशी बसलेली होती, त्यांनी आपल्या एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवलेले होते
आणि सर्व मेलेले होते. त्यांनी आत्महत्या केलेली होती. आपली पिलं जगावी, आपण नष्ट व्हावं आणि आपली पिलं भूक लाडू आणि तहान लाडूवर जगावीत अशी त्या वानराची इच्छा होती. अनेक जन्मनाचे हे कसं सिद्ध कर, कसं एकदा एकाच वेळेला त्यांचा जीव कसा गेला, त्याचं उत्तर मला पुढं पातंजलीच्या योगसूत्रात सापडलं. पातंजली म्हणतात, खर योगी असतील तर ते रानटी जनावर आहेत, ते वन्य प्राणी आहेत, ते योगी आहेत, ते जन्मता आहेत. आपल्याला योग शिकावं लागतं, त्यांना शिकावं लागत नाही, त्यांना आपापच येतं ते. आणि मला आश्चर्य वाटलं या सर्व घटनेचं. या वान आपल्याला सांगितलंच मी, वाघाचं आणि वानराचं वैर असतं. मी त्यावेळेला बस्तरच्या जंगलात रानमशीवर मी संशोधन करत होतो. तिथं मैना होत्या काळ्या, त्या बोलक्या मैना म्हणतो ना आपण बोलणाऱ्या, त्या मैनेचा अभ्यास करत होतो. तर काही आदिवासी आले की सर तुम्हाला आम्ही एक गंमत दाखवतो म्हणाले, आपण दुपारी त्या ठिकाणी जाऊया. मग अशा गमती बघायला मी फार उत्सुक असे, मग जाऊया म्हणलं, काय हरकत नाही. 12-1 सुमार होता, असं उंच झाड होतं, ती वानरा बसलेली होती आणि वानराच्या सावली खाली पडलेल्या होत्या जमिनीवर. वाघ तिथं आला, त्यांनी एकदा वानराकडे पाहिलं, ते वानर गर्भगणित झालं की वाघ आपल्याकडे बघतोय. आणि असं वर मान करून बघायला फक्त मांजर वर्गातील प्राण्याला बघता येतं, बाकीच्या कुठल्याही जनावराला आकाशाकडे पाहता येत नाही, फक्त मांजर वर्गातील प्राणी. तसा वाघ तो पाहत होता, ते वानर अर्ध गर्भगणित झालेलं होतं. आणि एका क्षणी जोराने पंजा मारला त्या सावलीवर, ते वानर खाली पडलं. त्याला वाटलं आपल्याला मारलं त्याने, एकदा दुष्ट बळ झाली आणि एकदा ठोकलं, ते असं करून त्यांनी 4-5 वानरं मारली त्या दिवशी. झालं त्याचं काम, झालं तो निघून गेला तो. याला आम्ही आमच्या शास्त्रामध्ये सायकोलॉजिकल किलिंग म्हणतो. आता हा विशेष निघालेला आहे. आपल्या मालेगावला गाढवाचा बाजार भरतो. आपले किती लोकांनी पाहिलं गाढवाच्या बाजारात जाऊन. दुसरा जुन्नर वगैरे भागात आहे गाढवाचा बाजार. अशा बाजारात मी अवश्य जायचा, म्हणजे काही हे नसे, फक्त तिथलं निरीक्षण करता. आणि एक विलक्षण असं दृश्य मी तिथं पाहिलं. त्या माणसाजवळ 100 गाढवं होती. 100 गाढव बांधायला त्याला वेळ नव्हता आणि तेवढी जागाही नव्हती. त्यांनी 99 गाढवांना असं गोल उभा केलं. एक गाढव मध्यभागी घेतला, त्याला ऍक्च्युअल बांधलं त्यांनी दोरीने, आणि बाकीच्या सर्व गाढवांना निस्त बांधण्याची ऍक्शन केली. आणि 99 गाढवांना वाटलं मालकाने आपल्याला बांधलेलं आहे, अजिबात हलायचं नाही. आणि रात्रभर ती अजिबात हल्ली नाहीत. एवढंच नव्हे, दुसऱ्या दिवशी त्यांना आणताय म्हणजे पुन्हा सोडावं लागलं. पुन्हा त्यांनी ते सोडवलं, त्यावेळेला सर्व 99 गाढवांना वाटलं की मालकाने आपल्याला मुक्त केलेलं आहेत. तर या प्रकाराला आम्ही सायकोलॉजिकल बाइंडिंग म्हणतो. अशी उदाहरणं बरीच आहेत. आता काही आठवणी सांगतो, म्हणजे अगदी मी थोडं आटोपत घेतोय. आता 9:30 वाजलेले आहेत. जंगलामध्ये अस्वल भाकरी तयार करतात, त्याला अस्वलाची भाकर म्हणूनच ओळखतात आदिवासी.
ते फळं खातात, फुलं खातात, एप्रिल मे मध्ये मध खातात आणि घोळेजवळ येऊन ते सर्व रिगर्जिटेट करतात. ओकणे क्रिया नाही आहे त्याच्यामध्ये, जे पोटात गेलं ते पुन्हा परत करतात आणि ही क्रिया फक्त योगामुळं होऊ शकते. आणि मग ते सर्व पोटातलं बाहेर काढताना काताळ एप्रिल मे महिन्याचा काळ असतो, तापलेला असतं दगड, त्या दगडावर टाकलं की ते आपण पापड जसे ठेवतो ना तसं तो सर्व ठिकाणी ते आपलं ओकून ते सुकून जातं. सुकून झाले की त्याच्या त्या भाकऱ्यासारखा तो आकार येत होता आणि त्या सर्व भाकऱ्या आसोल आपल्या गोह्यामध्ये ठेवत. ते फक्त आपल्या मुलाकरता, पिला करता, कारण पिला ना पावसाळ्यामध्ये कुठं बाहेर जाता येत नाही, पावसामुळे ती भिजतात आणि आजारी पडतात किंवा त्यांना नदी ओलांडता येत नाही. आणि आदिवाशांचा याच्यावर डोळा असतो की ह्या भाकरी कधी चोराव्यात आणि खाव्यात, असा एक प्रकार आहे. माझ्या या सर्व प्रवासामध्ये त्याला मी ढेबेवाडीला होतो सुरुवातीला, ते पारद्यांची वस्ती होती गावाच्या बाहेर. पारद्याच्या वस्तीबद्दल मला अगदी मला सुरुवातीपासून आकर्षण आहे की ते घोरपडी कसं पकडतात, ससे कसे पकडतात, हे अशी जिज्ञासा माझी. म्हणून मी अधूनमधून जायचा तिथे. तर तिथल्या एका पारद्याशी माझी ओळख झाली. ओळख झाल्यावर ओळखीचं रूपांतर अगदी परिचयातच झालं दाट. तो म्हणाला, साहेब आता तुम्हाला मी एक गंमत दाखवतो म्हणाले, त्यासाठी तुम्हाला रात्री 1 वाजता यावं लागेल या वस्तीवर. आणि येताना फॉरेस्ट गार्डाला बरोबर आणायचं, कुणालाही बरोबर आणायचं नाही, तुम्ही एकटा आलं पाहिजे तर मी ते दाखवेन, नाही तर नाही दाखवणार. आपल्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग येतात की तुम्हाला धोका पत्करावा लागतो. आता तुम्ही असा विचार करा, त्या तालुक्यातला सर्वात मोठा अधिकारी म्हणजे वनाधिकारी. हा वनाधिकारी रात्री 1 वाजता पारद्याच्या वस्तीवर जातो. हे जर तिथल्या लोकांनी पाहिलं तर त्यांना काय वाटलं असतं? ही भीती होतीच माझ्या मनात. मी या सर्वांचा विचार केला नाही, बा तो काहीतरी आपल्याला नवीन दाखवणार आहे, आपण जावं, हा धोका पत्करावा. मी गेलो तिथं, वाट पाहत होता तो माझी. अशी करंडी होती, अशी मोठी, त्याने डोक्यावर घेतली, चला म्हटलं. 1 किलोमीटर अंतरावर गेलो, तिथं ज्वारीचं शेत होत, ती करंडी त्याने खाली ठेवली आणि उघडलं त्याचं दार. तर मी मोजली तर 100 उंदरं बाहेर आली, मोजत होते 1, 2, 4, 100 उंदरं ज्वारीच्या ह्याच्यात गेली. ती हा काय दाखवणार आहे मला लक्षातही नाही गेलं आणि बोलायचं नाही, कारण शेतकरी झोपलेला असायचा, तो जागा झाला तर ते उंदरही गेली आणि मग ते पकडून ठोकून काढेल. तर एका अर्ध्या तासाने प्रत्येक उंदराच्या तोंडामध्ये एक पक्व कणीस होत ज्वारीचं. 100 कणसाची त्यांनी माझ्या समोर चोरी केलेली होती आणि त्याला साक्षीदार मी होतो. झालं म्हणलं आपलं काम. ते लावलं वस्तीवर गेलो, त्यांनी ते सर्व झोडपलं, दाणे वगैरे काढले. बुरकुंड्या म्हणजे आता पुरावा जाळला पाहिजे ना, बुरकुंड्या जाळल्या. साहेब तुम्हाला दाखवायचं ते दाखवलं, म्हणलं आता जा घरी. ठीक आहे, गेलो. अनेक वर्षांनी माझ्या लक्षात आलं की उंदराला शिकवता येत नाही. तर त्या बाबा पारद्यांनी 100 उंदरांना कसं शिकवलं असेल अशी जिज्ञासा माझ्यात निर्माण झाली आणि आपल्याला त्याला पुन्हा भेटावं आणि आपण ते शिकावं असं वाटलं. पण तो पुन्हा काही माझ्या आयुष्यात, मी शोधला त्याला, पुष्कळ शोधला. सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये जेवढ्या पारद्यांच्या वस्ती होत्या त्या सर्व वस्तीवर जाऊन भेटू. तर काही दिवसांनी मी पुन्हा त्या बाबांना भेटायला गेलो. त्यांची पत्नी होती, ती म्हणाली, बस तू
आणि याच्या पुढं तू कधीही आमच्या वस्तीवर येऊ नकोस. बाबा कुठं गेलेला आहे मला माहीत नाही, त्याचं काय झालं हे मला माहीत नाही, पण तू जे पाहिलं आहे ते पुन्हा तू दुसऱ्याला कधी सांगू नकोस मला. आणि मी परत आलो. आपल्याला अनेकदा असं वाटतं हे जे वन्य प्राणी आहेत त्यांच्यात नातीगोती असतात का, भाऊ बहिणीला ओळखतो का, आई आपल्या अनेक वर्षांनी आपल्या मुलीला ओळखते का, आपल्या मुलाला ओळखते का, ओळखते ते, ही नातीगोती आहेत त्यांच्यामध्ये. अनेकदा मी पाहिलेलं आहे. मी केरळमध्ये निलांबूरला होतो माझ्या ट्रेनिंग पिरियडमध्ये, तिथं हत्तीचा मोठा कॅम्प होता, तो पाळीव हत्तीचा कॅम्प होता. तर संध्याकाळी ती सर्व मोकळी व्हायची आणि त्या मैदानात जमायची, ते आपलं प्रेम एकमेकावर इतकं व्यक्त करायचे, सोंडा उचलायचे, त्याच्यात कुरवाळायचे, त्या मुला लहान पिला आहेत त्याला कुरवाळायचे आणि एकमेकावर मोठं त्यांचं स्नेह संमेलन असल्यासारखं चालत असेल. रानकुत्र्याचंही असंच मी पाहिलं. ते त्यांचे 10 ते 12 कुत्री असलेले कळप, मे मध्ये 40-50 कळप, एवढा मोठा कळप असे. ती एकमेकाशी नाती असलेली कळप होती. काही मुली होत्या, काही मुलं होत्यात, काही आई वडील वगैरे असं, पण त्या काळामध्ये ते एकमेकांना जवळ करायचे, बसायचे, एकत्रित जेवायचे, खायचे आणि निघून जायचे. मी वाघिणीचं एक पाहिलं. ती वाघीण आपल्या पिलांना 2.5 वर्ष सांभाळते आणि मोठी झाली की त्यांना सांगते की आता तुम्ही आपलं घर सोडून जायचं आहे, कायमचं पुन्हा यायचं नाही परत. पण तिची मुलगी जी असते ती मात्र दरवर्षी तिला भेटायला येते, कुठं का असे ना. त्या मला अनेकदा असं वाटायचं की माहेरवाशी जी कल्पना आहे ती वाघिणीकडून आली की काय, ती मुलगी आली की ते एकत्रित शिकार करायचे, खायचे, प्यायचे. 1-8-10 दिवस माहेर पण थोडे दिवसच असतं ना, 1-10-12 दिवस राहिले की ते आपले निघून जायचे. पण मुलगा पुन्हा कधी आल्याचं मी पाहिलं नाही. कोकणात मी अनेक वर्षे मी कोकणातही होतो. समुद्र किनाऱ्यावरील माशाचा एकूण जीवसृष्टीचा तो माझा अभ्यास होता. तर तिथं कालो जे शिंपली असतात ना, ज्या शिंपल्यातून मोती तयार करतो त्याला आपण कालो म्हणतो, तशीच याच प्रकारची असतात. या कालवाचं एक वैशिष्ट्य मी पाहिलं. त्या कालवाचं आयुष्य 10 ते 12 वर्ष असतं आणि सुरुवातीला तो नर असतो. तो 2-3 वर्षाने तिचं मादीत रूपांतर होतं. अखेरच्या काळामध्ये ती अर्धनारी नटेश्वर होते. दर मादी नाही, दर नर नाही. मला मोठं आश्चर्य वाटायचं हे त्यांचं जे सेक्स बदलायचं असं आपल्याला करता येईल का आपल्या आयुष्यामध्ये. आणि या करण्यामुळं या रूपांतरणामुळे जो आपल्याला जीवना अनुभव मिळतो तो आपल्याला घेता येईल काय. पण आपल्या बाबतीत तर ते आता तरी ते शक्य वाटत नाही. ते कालोच्या बाबतीत होतं. माशाचे कळप होते, या कळपाचं निरंतर नळ करत होत. त्याची पत्नी त्याच्या मागच असते कुठंतरी आणि अपघातानं जर तो मेला तर पत्नी आपला सेक्स बदलते. ती नर होते आणि कळपावर निरंतर का चालू. हे सर्व काय दाखवतं आपल्याला? ही घराणेशाही नाही आहे का? सत्ता सोडायची नाही. तर असाही प्रकार आपल्याला निसर्गाचा अभ्यास करताना दिसून येतो. मेळघाटात मी जवळजवळ 5 वर्ष होतो व्याघ्र प्रकल्पामध्ये. या सर्व रानटी जनावरांना
हवामानाचा अंदाज येतो म्हणजे. आता वाघिणीचं उदाहरण घेतो, जर आवर्षण जर पडायचं असलं तर तिला 4-5 महिने अगोदर कळतं, पोटात गर्भ राहिलेला असतो. ती असा विचार करते की पाऊस पडला नाही तर गवत येणार नाही, गवत आलं नाही तर हरणाला पिलं होणार नाही, हरणाला जर पिलं झाली नाही तर आपल्या बच्च्यांना खायला मिळणार नाही. या सर्वाचा विचार करून ती गर्भपात करून घेते आणि गर्भपात करण्याकरता तिथले डायस्कोरिया नावाचे कंद वापरते आणि ते खाल्लं की तर गर्भपात होतो. आणि हे दृश्य कोरकू महिलेने पाहिलेलं आहे. आजही तुम्ही मेळघाटमध्ये गेला तर तिथल्या महिला गर्भपात करण्याकरता तेच कंद खातात आणि अनेक वर्षांनी आपल्या संशोधनाने आता ते सर्व औषध आपण आता वापरतो. आपल्यात काही वाक्यप्रचार आलेले आहेत, गान कोकिळा, लता मंगेशकर गान कोकिळा आहे. या कोकिळ पक्षामध्ये मादीला गाता येतच नाही, गातो तो नर गातो हे कालिदासाला माहित आहे. कालिदासाच्या सर्व साहित्यामध्ये पुल्लिंगी वापरलेलं आहे आणि तरी आपल्याला वाटतं लता मंगेशकर गान कोकिळा आहे. तर काही वाक्यप्रचार बरोबर नाही आहे तरी पण ते आपण वर्षानुवर्षे वापरत असतो. तसंच शिवाचा वाटा, आता जो शिव आहे तो कळपातून राहतो, त्यात त्याचे आई आहे, वडील आहेत, आजोबा आहेत, पिला आहेत, असं मोठा कळप असतो तो. वाघ मात्र एकटा प्राणी आहे, म्हणजे एकटा किंवा दुपटा राहतो, शिव नाही, शिव आपल्या कळपात राहतो. शिवीनी मादी शिकार करून आणून ठेवते नरापुढं आणि बाजूला जाऊन बसते. शिव येतो, त्याला हवं तेवढं तो खात असतो, त्याची मुलं पलीकडं बसलेली असतात, मुली तिकडं आपले वडील काहीतरी आपल्याला देईल म्हणून वाट बघत असतात, सर्व अपेक्षेने पाहत असतात. तो सर्व खातो आणि निघून जातो. ज्यावेळेला आपण एखाद्या कार्याबद्दल गुणगान करताना या सर्व कार्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा होता तर तो बरोबर नाही आहे आणि तो फक्त राजकारणी लोकांना लागू होतो. सभ्य लोकांना तो सिंहाचा वाटा ही म्हण वापरताना आपल्याला काळजी घ्यावं लागेल. आपल्या योगाची नावं पहा, मी गुरक्त घेतोय, जवळजवळ 5-10 मिनिटं राहिलेली आहेत. आपल्या सर्व योगाची नावं जवळजवळ 90% ही प्राण्यांची आहे. तुम्ही स्वतःशी म्हणा, मयूरासन, व्याघ्रमुद्रा, शिवमुद्रा, कुठलंही घ्या, ही अशी नावं का असावीत? पक्ष्यांची नावं, पशूंची नावे कसे असावी? कारण याचं उत्तर पुन्हा तुम्हाला पातंजलीमध्ये सापडेल. हे सर्व प्राणी जन्मताच योगी आहे आणि त्यांच्या ज्या क्रिया चालू आहे त्या क्रियेवरून ते नावं आली. उत्तर ध्रुवामध्ये ती पांढरी अस्वल असतात, ती 6 महिने ही महानिद्रेत जातात, म्हणजे 6 महिने झोपलेली असतात आणि 6 महिने ती जागृत असतात. आपले आर्य लोक पूर्वी उत्तर ध्रुवात काही काळ होते तिथं, तर त्यांनी निरीक्षण केलेलं आहे त्या अस्वलाचं, तो श्वासोश्वास कसा घेतो या महानिद्रेमध्ये असताना. त्या 2 श्वासामध्ये असा दीर्घ असा काळ असेल. तर हे प्राणायामचे सर्व जे काही प्रकार आहेत ते आपण अस्वलाकडून घेतलेले आहेत.
एकदा जंगलातून जाताना एक भिक्षू असा मोठा खंदा खणला, तो खाली पडला, अंधार पडलेला होता, त्याला दिसला नाही, बरं त्याला वर येताही ना गेला, बरं काही हाका मारायचा आजूबाजूला कोणी नाही, म्हणून रात्रभर तो झोपून राहिला. सकाळी उठला, त्याला भूक लागलेली होती, तर सकाळी एक बेडू त्या छिद्रेतून डोकावला आला. त्याला दोन जीवा असतात ना, त्या दोन जीवेने सूर्य उगवलेला होता, त्याचा काही प्रकाश, त्याची किरण त्या खड्ड्यात पडली होती. त्या ते बेडूक असं जीवेनी असं असं केलं आणि आत गेलं. ते या भिक्षुकानं त्याचं अनुकरण केलं, आपली जीभ असं करून ते सूर्यकिरण चाटली, त्याला पुन्हा भूक लागली नाही. आणि कालांतरानं तो तिथून निघून गेला. आता आपल्याला ही जी बेडकं आहे ती फक्त पावसाळ्यात दिसतात, बाकीचे 8 महिने ती कुठं राहत असावी, ती जमिनीखाली राहतात. मग श्वासोश्वास कसा घेतात, तर ते खेचरी मुद्रेमध्ये जातात. ही खेचरी मुद्रा जी आहे, तर ती आपली जीभ श्वास जिथून घेतो त्या छिद्रामध्ये ती जीभ घालतात, आणि तसे त्या अवस्थेत पडलं की मग त्याला ह्याची प्राणवायूची गरज वाचत नाही. त्यामुळं अनेक साधू स्वतःला पुरून घेऊन ते वगैरे प्रयोग करतात, पण ते खेचरी मुद्रेपैकीच आहेत. त्या ओंकाराबद्दल मला आपल्याला सांगावं लागते. जपान लोकांनी याच्यावर खूप प्रयोग केलेले आहेत. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना 100 विद्यार्थ्यांना एक समस्या दिली आणि त्यांना एक तासभर ओम म्हणायला लावलं, तर त्यापैकी 10 विद्यार्थ्यांना त्या समस्येचं उत्तर सापडलं. मग हे उत्तर आलं कुठून? त्यांचं म्हणणं आहे की ते अंतरिक्षातून ते उत्तर आम्हाला मिळालं. आता हे शास्त्र आपलं, या शास्त्राकडं पाश्चात्य लोक मोठ्या अपेक्षेने पाहतायत, ते शिकतायत, आणि आपल्यामध्ये तुम्ही एखाद्याला विचारलं ना, तू प्राणायाम करतोस का? हो म्हणाल, मला सर्व येतं, रामदेव बाबा करतात टीव्हीवर, ते मी करतो म्हणाले. आपलं बोलण्याची पोझिशन वगैरे असं असते, आपण सर्वज्ञ आहोत, सर्व काही आपल्याला येत आहे, असं नसतं. ते तुम्हाला प्राणायाम शिकावं लागतं गुरुकडून, आणि तरच तुम्ही तो प्राणायाम करू शकता. आता मी पुष्कळ वेळ झालेला आहे आणि आपण शांतपणे इतका वेळ बसून माझं व्याख्यान ऐकलात याबद्दल आपले धन्यवाद, आणि इथं थांबतो मी. मित्र हो, फक्त एक 2 मिनिटं. मी पाहत होतो चित्रपल्ली काकांकडे, त्यांना काय सांगावं आणि काय सोडावं तारांबळ उडत होते. 2 तासाच्या 2.5 तासाच्या व्याख्यानामध्ये त्यांना हे सगळे जंगलातला अनुभव, 40 वर्ष ज्या माणसांनी जंगलात पूर्ण घालवले आणि जे 40 वर्षाचं संशोधन आहे ते संशोधन एका तासा दीड तासात सांगणं शक्य नाही. त्याने ते 20-22 पुस्तकाच्या माध्यमातून, लेखनाच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध केलेले आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला विज्ञानाच्या एन्सायक्लोपीडियामध्ये किंवा डिस्कवरीमध्ये सुद्धा मिळणार नाही, असे कितीतरी रोचक प्रसंग त्यांच्या पुस्तकातून आलेले आहेत. खूप सारे रोचक प्रसंग आता इथं वेळेअभावी त्यांनी ठेवलेले नाही आहेत, असे खूप सारे रोचक प्रसंग आपल्या मुलांना, आपल्या मुलांसाठी ठेवा होईल असे प्रसंग त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून ठेवलेले आहेत. माझी एकच विनंती आहे, आपण तर वाढलोत पण आपल्या मुलांचं ज्ञान वाढावं
आपल्या मुलांपर्यंत जे ज्ञान कदाचित कुठल्या टीव्ही किंवा कुठल्याही मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मिळणार नाही, असं ज्ञानाचा जो ठेवा आहे मराठीमधून आपल्या मातृभाषेत, यांनी मी त्यांना खूपदा म्हटलं की तुम्ही जर हे साहित्य इंग्रजीमध्ये किंवा हिंदी किंवा इंग्रजीमध्ये लिहिलं असतं तर नक्की तुम्हाला या सर्व साहित्यावर नोबेल पारितोषिक मिळालं असतं, पण आपली खंत आहे की ते सगळं मराठीत आहे, आपलं ते जगभर कसरायला पुढचा वेळ लागेल, यांना कदाचित मरणोपरांत त्यांना नोबेल मिळेल, कारण त्यांच्या साहित्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही नवीन आहे आणि ते अनुभवातून लिहिलेली आहे. 40 वर्ष संशोधन करणारा हा महर्षी आपल्या या कारंजामध्ये कारंजा लाडमध्ये आलेले आहेत, तर त्याचा आपण फायदा घेतला आणि आयोजकांनी ते काही त्यांना इथे संधी दिली त्याबद्दल आम्ही नागपूरकर वसिया म्हणजे त्यांचे मित्र आहोत आम्ही धन्यवाद देतो. आणि मुख्य म्हणजे मी आग्रह एवढ्यासाठी करतो की त्यांचं संशोधन अजूनही सुरू आहे, त्यांच्या या संशोधन कार्यासाठी, कारण 40 वर्ष त्यांचा पक्षीकोश सगळ्यांनी पाळलेला आहे तो आउट ऑफ प्रिंट झालेला आहे, प्राणीकोश त्यांनी लिहिलेला आहे तो अंडर प्रिंटिंग आहे, त्यांनी आता खूप सारे प्रसंग सोडलेत मत्स्यकोशातले, मत्स्यकोश लिहिणं सुरू आहे, त्याच्या संशोधनासाठी ते वारंवार कोकणपट्टी आणि समुद्र किनाऱ्यावर जातात आणि पुढे त्यांना वृक्षकोश लिहायचा आहे. त्यांचं आयुष्य आज 89 वर्षाचं आहे आणि त्यांना एवढी जबरदस्त इच्छा आहे, ही सर्व कमीत कमी वेळेत त्यांना साध्य होता यावं त्यासाठी त्यांची धडपड त्यांचे प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्नातलाच भाग त्यांना ते खूप म्हणतात मला बाहेर गेलं की माझ्या लेखनाला खंड पडतो म्हणून ते बाहेरचं निमंत्रण स्वीकारत नाही या व्याख्यानाचं. आम्ही त्यांना आग्रह केला की जोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत जाणार नाही, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय करणार आहे लोकांमध्ये सांगणार नाही, तोपर्यंत तुमच्या या संशोधन कार्याला मदत कशी मिळेल, तर एकच विनंती करण्यासाठी मी इथे फक्त आलेलो आहो, माफी मागतो या आयोजकांची, एकच विनंती इथे उपस्थित आहेत कारंजा लाडचे सगळे मित्रमंडळी आणि ज्यांना असं वाटतं की या चितंपल्ली काकांच्या संशोधन कार्यामध्ये आपलं योगदान द्यावं, तर त्यांनी एकच गोष्ट करायची आहे, जे काही असेल तुम्हाला त्यांच्या नावाने चेक, जी मदत असेल ती मदत त्यांनी करावी आणि दुसरं गोष्ट आपल्या घरच्या मुलांसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी हे सर्व ज्ञान इथे उपलब्ध आहे पुस्तकाच्या रूपाने, ते पुस्तक घ्यावं एवढी विनंती करून मी संपवतो. धन्यवाद. आजचे वक्ते मारुती चिंतमपल्ली यांनी आपल्याला 40 वर्षाच्या जंगलाच्या सहवासामधले अनुभव सांगितलेले आहेत. मित्र हो, आपण अगदी भरवस्तीत राहतो, हार्ट ऑफ द टाऊन राहतो आणि तरीही आपल्यामध्ये रानटीपणा येतो, जंगलीपणा येतो आणि हा माणूस 40 वर्ष जंगलात राहूनही त्यांनी आपलं महर्षीपण जपलं, आपली संशोधक म्हणून साधना त्यांनी साध्य केली आणि हे जे सगळं काही मिळवलंय हे सगळं आपल्यापर्यंत आणलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी सूर्यकांत जिरापूर यांना निमंत्रित करतो आणि त्यानंतर लगेच निशिकांत परळीकर हे शारदास्तवन गातील. आजचे व्याख्याते आणि उपस्थित श्रोतावर्ग, शरद व्याख्यान मालाचे तिसरे पुष्प गुंफणारे व्याख्याते आमचे काका मारुती चिदंपल्ली यांनी आपल्या वाणीतून जंगल, प्राणी, पक्षी याविषयी अभ्यासपूर्वक माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचा शरद व्याख्यानमालाच्या वतीने मनपूर्वक आभारी आहे. तसेच श्रोतावर्गांनी सुद्धा या ठिकाणी येऊन या व्याख्यानाचा लाभ घेतला आणि शांततेने व्याख्यान ऐकले त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभारी आहे. यानंतर शारदा स्थावन होईल, सर्वांनी उभं राहावं. मी निशिकांत परळीकरला आमंत्रित करतो शारदा स्थावन. नमन परम ओंकार, नमन परम ओंकार, सुखद वरद निर्गुणा सर्वदा शारदा, मंगला पावना. नमन परम ओंकार, उदयो शिव मंदिरात
तव ते जे ज्ञान ज्योत उजळो शिव मंदिरात तव ते जे ज्ञान ज्योत तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय दियशा आशिषा हि तुला प्रार्थना नमन परम ओंकार जनमानस सरस तुझे सदन हंस वाहिनी तव प्रतिभा दिव्य फुलो येथ वाग्विलासिनी ज्ञान यज्ञ करुणि अज्ञ जन तृषार्थ तोषवी ज्ञान यज्ञ करुणि अज्ञ जन तृषार्थ तोषवी दे सदा दिव्यता आमुचा जीवना।